पनवेलचा सागर म्हात्रे हा इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या मोसमाचा विजेता ठरलाय. या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा आज पार पडला. परीक्षक अजय अतुल यांच्याकडून सागरला ट्रॉफीही बहाल करण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडण्यात आलेल्या स्पर्धकांपैकी एक असलेला सागर म्हात्रे हा पेशानं खरं तर इंजिनियर आहे, पण त्याच्या गोड गळ्यानं रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मेहनत, जिद्द, रियाज या जोरावर त्यानं परीक्षकांची वाहवा मिळवली आणि तब्बल 8 झिंगाट परफॉर्मन्सची त्याच्या नावावर नोंद झाली. आणि सागर म्हात्रेसोबत संवाद साधलाय माझा सहकारी विनोद खाटगेनं. इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आणि त्याच्यामध्ये विजेता ठरला आहे सागर म्हात्रे. आणि आता सागर माझ्यासोबत आहे. सागर खूप अभिनंदन तुझं सुरुवातीला. आणि काय काय आता ही अशी मोठी झगमगती ट्रॉफी तुझ्या हातात आली आहे, काय भावना आहेत आता? खूप मला खूप छान वाटते, कारण मला आठवते पहिला दिवस आम्ही इथे आलो होतो, सगळ्यांनाच जिंकायचं होतं, सगळेच मेहनतीला लागले, खूप सगळे छान गाणारे आहेत, बट त्यातून मला सर्वांचं जास्त प्रेम मिळालं ह्याचा मी खूप आभारी आहे, आणि त्यांच्यामुळेच आज ही मला ट्रॉफी मिळाली आहे. सो मी खूप खुश आहे आणि मला शब्द नाही आहेत, म्हणजे मी काय बोलू. जसं तू सुरुवातीलाच म्हणालास की पहिला दिवस तुला आठवतो आहे, तर तुला काय आठवतं आहे पहिल्या दिवशीचं? तुला ऑडिशन आठवते का? ऑडिशनला तू काय गायला होतास? ऑडिशन जेव्हा होती माझी, तेव्हा मी फर्स्ट सॉन्ग माझं खूप फेवरेट आहे ते एक बंदिश गायली होती, दिल की तपिश. सो त्याच्यावर मला खूप ॲप्रिशिएट केला अजय दादा, अतुल दादांनी, आणि तेव्हा म्हणजे खूप छान कमेंट्स दिल्या होत्या. आणि तेव्हा मला त्यांनी एक अशी कमेंट दिली होती की आम्ही तुला ह्या शोचा विनर म्हणून बघतो. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.